आजचे पंचांग 13 सप्टेंबर शुक्रवार 2024 या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे सुद्धा एक क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. श्री गणेशोत्सवाच्या 7व्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाची कृपा सर्वांवर राहो. गणपती बाप्पा मोरया, त्याचा प्रकाश, सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, तसेच तुमचा परिचय सुद्धा तुमच्या कर्मातून होऊ द्या. काळजी घे हे सांगणाऱ्यापेक्षा निश्चिंत रहा मी पाठीशी आहे सांगणारा मिळणं म्हणजे भाग्य. गणगण गणात बोलते संत श्री गजानन महाराज शेगाव. पंचांग, पंचांग म्हणजे काय तर वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक 13 सप्टेंबर 2024 दिन शुक्रवार काय दर्शवितं ते बघूया. शक संवत 1946 क्रोधीना, विक्रम संवत 1881 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:26, सूर्यास्त 6:42, संध्याकाळी. चंद्रोदय दुपारी 3:06, चंद्रास्त 14 सप्टेंबरला सकाळी 2:11. मास भाद्रपद पक्ष शुक्ल, तिथी दशमी रात्री 10:30 नक्षत्र पूर्वाषाढा रात्री 9:35 नक्षत्र उत्तर, त्यानंतर नक्षत्र उत्तराषाढा. योग सौभाग्य रात्री 8:48, त्यानंतर शोभन योग. करण तैतील सकाळी 11:07, त्यानंतर गरकरण सुरू होईल जे 10:30 राहील रात्री, त्यानंतर वाणीस्करण सुरू होईल. चंद्र राशी धनु, सूर्य राशी सिंह, सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी सकाळी 9:45, त्यानंतर उत्तरा फाल्गुनी सूर्य नक्षत्र सुरू होईल. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:52 ते 5:39, अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह जो दुपारी 12:10 ते 12:59 राहील. विजय मुहूर्त हा 2:37 दुपारी ते 3:26 हा शुभ समय. गोधूलि मुहूर्त हा संध्याकाळी 7:42 ते 7:06. घरात केर कचरा किंवा जेवण घेण्यास वर्ज्य असते हा ही वेळ आणि त्याप्रमाणे ते पाळावे. लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता हे पाळणे गरजेचे आहे. अशुभ समय राहुकाळ दुपारी 11:02 ते दुपारी 12:34. गुलिक काळ सकाळी 7:58 ते 9:30 सकाळी. यमागंड 3:38 संध्याकाळी ते 5:10. ऋतुवर्षायन दक्षिणायन, दिशा शूल पश्चिम, पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळा येण्याची शक्यता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. रविवारी मी साप्ताहिक राशी भविष्य प्रदर्शित करेल तर तो भाग तुम्ही अवश्य बघावा, त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल. एवढं माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.